रंगीनार फेम लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बोलते. आज ह्या ठिकाणी दत्ता महाडिक पुणेकर बेले गावामध्ये दरवर्ष महोत्सव भरवतात त्यांच्या नावाने. आज खूप गावाचं कौतुक वाटतं की ज्या माणसाला कला शाखेमध्ये उभं करून पुन्हा तो नसतानासुद्धा आज त्याचं दरवर्षाला त्याच्या नावावरती मोठा महोत्सव भरवतात आणि सर्व महाराष्ट्रातले कलावंत ह्या ठिकाणी येतात. प्रत्येक कलावंतांना ह्या ठिकाणी सादरीकरण करायची संधी मिळते तर मला ह्या कार्यक्रमाविषयी खूप कौतुक वाटते. हे हा कार्यक्रम दरवर्षी असाच भरवावा आणि अनेक अनेक कलावंत या ठिकाणी येऊन घडावेत तर मला खूप बरं वाटलं. मलासुद्धा आज ह्या कार्यक्रमाला आज बेल्यामध्ये मला बोलवलं तर मी सर्व ग्रामस्थांची, सर्व चॅनलची, सर्व पत्रकारांची आणि सर्व प्रेक्षकांची मी खूप खूप आभारी आहे की मला एवढा चांगला कार्यक्रम बघायला मिळाला. आज ह्या नारायणगावमधून ज्यावेळेस 1998ला मला नारायणगावमध्ये शासनाचं पत्र आलं होतं, माझी रावठी होती चैत्र महिन्यामध्ये नारायणगावमध्ये, तेव्हा मला शासनाचं पत्र इथं मिळालं आणि म्हणून मी 1998ला लावणी महोत्सवाला गेले. तर 3000 महिला होत्या, त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर आला. म्हणून माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी हे हा जो परिसर आहे नारायणगाव भाग बेले सर्व परिसर मी आदर्श मानते. आणि माझ्या एका उंचीवर जात असताना इथून मला खूप प्रेरणा मिळालेली आहे, तेव्हा आज हा जो महोत्सव मी बघते या ठिकाणी सर्व तमाशा कलावंत आहेत. काल विश्वास पाटील आणि अमृता खानविलकर पहिल्या दिवशी येऊन गेल्या 13 तारखेला. 14 तारखेला मी आले आणि माझ्याबरोबर 2 सेलिब्रिटी पण आहेत. ताई सुरेखा पुणेकर ज्या कालावधीमध्ये ज्या काळामध्ये घडल्या गेल्या तो काळ आता सुरेखा पुणेकर परत घडेल का? त्यांच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल का की नवीन तरुणींना काही संधी द्याल, त्यांची काही कार्यशाळा काढाल किंवा काही नृत्य विद्यालय काढाल असं काही तुमच्या? नाही, माझी अकॅडमी आहेच आणि माझी अकॅडमी आता मी थोड्याच दिवसात आता मी जास्तीत जास्त शोमध्ये टी व्ही चॅनलला बिझी असल्यामुळे मी त्याच्यापर्यंत जास्त घुसले नाही, पण थोड्याच दिवसात माझी अकॅडमी सुरू होतीये आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून मी मुलींना तयार करणार आहे. आणि मुली माझ्याकडनं कार्यक्रमाच्या माध्यमातून पण भरपूर मुली जवळजवळ 1000 मुली घडल्या असतील, पण अजूनही मुली मला घडवायच्या आहेत की त्या नाटकातही काम करता आलं पाहिजे, त्यांना लावणी पण करता आली पाहिजे, तमाशा पण करता आले पाहिजे असं मी चौरंगी चिरा आहे, तशा त्यासुद्धा घडवू शकते मी असं माझं पुढचं प्लॅनिंग आहे. जे दरवर्षी भरवायचा प्रयत्न चालू केला आहे ते मी असं गाव कुठेही बघितलं नाही, कारण जो कलावंत उभा पण करायचा त्याच्या तो गेल्यानंतर त्याचं वर्षाचं महोत्सव पण भरवायचा, खरंच आदर्श गाव आहे माझ्यासाठी तर आदर्श आहे आणि ह्या गावाचं मी कौतुक करते. मला खूप बरं वाटलं आज सगळ्या महाराष्ट्रातनं तमाशा कलावंत आलेली आहे, तर मला एका पत्रकारांनी म्हणजे इथल्या पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला जुना तमाशा आणि आत्ताचा तमाशा कसा वाटतो, तर मला एकच म्हणावंसं वाटतं की जुना तमाशा परत यायला पाहिजे. का? तर जुनं ते सोनं, प्रेक्षकांनी सुद्धा जुना तमाशा मागायला पाहिजे. आत्ताच्या ह्या सगळ्या हिंदी मराठी गाणे ठीक आहे, पण जो पूर्वी पांडुरंगमुळे, दत्तोबा तांबे, चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक पुणेकर यांच्या काळात जो तमाशा होता तो आदर्श होता, तो तमाशा खानदानी होता. आता जे आहे ते आहे, पण चित्रपट आणि लोकगीतं याच्यामुळे तमाशाचं सगळं जुनंपण आणि जुना जो तमाशा होता तो हरवला. तर आता तमाशा कलावंतांनी लावणीवाल्यांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे जुनं दाखवायला. ठीक आहे, आता ही गाणी चालू आहेत तो एक भाग वेगळा ठेवा, पण जुनं ते सोनं म्हणून जुना भाग पण तुम्ही दाखवा. दोन्ही प्रकारे तुम्ही तमाशा करा, दोन्ही प्रकारे तुम्ही लावणी करा.
जुनं पण झालं पाहिजे, नवीन पण झालं पाहिजे. ज्या वेळेला तुमचा काळ होता, तुम्ही तमाशा करत होता, त्यावेळेचा काळ आत्ताचा काळ तुम्ही आत्ता बोललात की फरक आहे, परंतु तो हलकी ढोलकीतला तमाशा आणि आत्ताचा जो रंगबाजीचा तमाशा आलेला आहे, तर त्याही काळामध्ये कलावंत शासनाच्या काही सुविधांपासून वंचितच होते. आज जरी शासनाने काही दिलेलं असेल तरी पण कलावंत वंचितच आहे. आणि मध्ये तुमच्याबद्दल असं ऐकलं गेलं होतं की तुम्ही राजकारणामध्ये काही प्रवेश करू इच्छिता का, तर त्याबद्दल काय सांगाल? राजकारणामध्ये माझी खूप इच्छा आहे, इच्छा आहे, पण काही माझ्या घरच्या कारणांमुळं, काही मला, मी ह्या वर्षी बिग बॉसमध्ये असल्यामुळं मला कुठल्या पक्षाशी संपर्क साधता आला नाही, नाहीतर खरं ह्या वर्षीच मी निवडणुकीला उभा राहणार होते. पण माझा ह्या वर्षी योग आला नाही, पण पुढच्या पंचवर्षीत नक्कीच मी राजकारणाचा राजकारणामध्ये मी जाणार आहे आणि मी आमदार की म्हणा, खासदार की म्हणा, मी लढवणार आहे. मला वाटतंय की मी कलावंतांसाठी काम करावं आणि कलावंतांसाठी आजपर्यंत खूप मुली माझ्याकडनं शिकून गेल्या, आजपर्यंत खूप मुली माझ्या आज चांगल्या स्टेजला आहेत. कुणी कलेक्टर आहे, कुणी प्रोफेसर आहे, ज्या मुली मी शिकवल्या, माझ्या शिकून त्यांनी लावून त्या मुली आज चांगल्या स्टेजला आहेत. तेव्हा माझ्याकडनं एवढं जर घडू शकते मी, तर मी आमदार का होऊ शकत नाही? तर माझा 1998 पासून फार मोठा काळ कला शाखेमध्ये मी हे केलेलं आहे. आता माझं नाव, माझी प्रसिद्धी आणि मला जो चाहता वर्ग आहे, त्या चाहत्या वर्गांकडनं मी अपेक्षा करते की मला नक्कीच तुम्ही विधान भवनात न्या. आणि ताई, जर आपण राजकारणामध्ये गेला तर कुठल्या पक्षाकडून जायला आवडेल तुम्हाला? मला आता कुठल्या पक्षांकडून आवडेल आता हा खूप मोठा प्रश्न आहे. नक्कीच योग आला तर मी तुम्हाला नक्कीच पक्षाचं नाव सांगेल. सध्या जे राजकारण सुरू आहे, लोकांनी जे कौल दिलेला आहे, सरकार बनत नाही, कोणाची चूक वाटते, काय व्हायला हवं, कोणा दुष्काळ पडला आहे, शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, ही सगळी मंडळी कृषीसाठी मशगूल आहेत, काय व्हायला हवं? आता ओला दुष्काळ पडलेला आहे, हा दुष्काळ आम्हाला, आता मी नांदेड भागात फिरून आले, शो करून आले, तर माझे 7 ते 8 शो होते, ते 7 ते 8 शो मी करून आले. पण जाणवतंय की जो शेतकरी वर्ग आहे तो फार, म्हणजे फार वैतागलेला आहे. आणि आता सध्या पिकांची नासधूस झालेली आहे, सोयाबीन अक्षरशः रोडवरती दारात प्रत्येक शेतकऱ्याचे टाकलेले, ते काळं पडलेलं आहे. आणि अक्षरशः एकही प्रेक्षक, म्हणजे शेतकरी वर्ग हा माझ्या कार्यक्रमाला आला नाही, कारण शेतकऱ्याकडे जर असलं तर सगळ्यांकडं असतं, शेतकऱ्याकडे जर नसलं तर कोणाकडंच नसतं. तेव्हा शेतकरी पहिला जगवला पाहिजे शासनाने. आज शासनाचं जे चाललं आहे, यांनी लवकर आटपून शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे आणि शेतकरी हा उभा केला पाहिजे पहिला, कारण शेतकऱ्यावरती सगळं अवलंबून आहे, शेतीवरती. तेव्हा मला खूप वाईट वाटते शेतकऱ्यांचं, आणि शासनाला सुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे, लवकर शासन तुम्ही स्थापन करा, प्रत्येकाने आपापल्या जागा निवडा आणि शेतकऱ्याचं कर्ज माफी करा, कारण आता शेतकरी खूप वाईट अवस्थेत आहे. ओला दुष्काळ पडलेला आहे, पावसाने सगळी पिकं त्यांची नासधूस केलेला आहे, तेव्हा शेतकऱ्यांकडे पहिलं लक्ष द्या. ज्या वेळेला मी आमदार होईल त्यावेळेला मी सगळ्या पक्षांना न्याय देईल. या ठिकाणी लावणी साम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा केलेली आहे. ताई, तुम्ही खूप समाधानकारक उत्तर दिली, तुमचे आय1 न्यूजच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद.